भरली अंडी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे पण साधारण तुम्ही एक 5 ते 6 जणांसाठी आरामात होतात. त्यासाठी लागणारं साहित्य, 6 अंडी आपण उकडून घेतलेली आहेत, 3 ते 4 कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 ते 3 टोमॅटो घेतलेत बारीक चिरून, 1/2 चमचा गरम मसाला, मिक्स मसाला 1 चमचा, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळदी पावडर, मीठ चवीप्रमाणे, लसूण घेतलेत 10 ते 12 का पाकळ्या बारीक चिरून, कोथिंबीर आणि तेल. आता आपण करायला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, तेल गरम करायचं आहे. इथे थोडंसं जास्त तेल घालायचं आहे, 3 ते 4 चमचे, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळदी पावडर, लसूण साधारण 10 ते 12 पाकळ्या, कांदा साधारण 3-1 कांदे घेतलेत आपण बारीक चिरून, आणि टोमॅटो पण घेतलेत 3. मोठा असेल तर 1 टोमॅटो घ्या, लहान असेल तर 3 टोमॅटो घ्या. मीठ चवीप्रमाणे, मिक्स मसाला साधारण 1 चमचा, थोडीशी कोथिंबीर, आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित शिजून घ्यायचंय. तेल गरम केलंय, त्याच्यावर आपण हळद, हिंग, कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर आणि मसालाही घातलेला आहे. मसाला ह्यासाठी अगोदर घालायचा आहे की ते व्यवस्थित मिळून यायला पाहिजे म्हणून, कारण आपल्याला ही ग्रेव्ही करून, म्हणजे हा आपण जो कांदा करणार आहोत, कोमवून घेणार आहोत, तो आपल्याला कांदा झाल्यावर तोच आपल्याला अंड्यामध्ये भरायचा आहे आणि मग तो लावून ठेवायचा आहे आणि मग एक वाफ द्यायची आहे. आता आपला कांदा आणि टोमॅटो थोडासा होत आलेला आहे, आपण ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालूया. इथे मी हा जो गरम मसाला घेतलेला आहे त्याचं प्रमाण आहे 20 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम लवंग आणि 3 ग्रॅम वेलची, म्हणजे साला सकट फक्त 15 वेलची घ्यायच्या आणि त्या सगळ्या कढईमध्ये तेल तूप न घालता जस्ट फ्राय करायच्या. वेलचीच्या सालाचा रंग बदलला की ते थंड झाल्यावर मिक्सरमधनं काढायचा. हा गरम मसाला तुम्ही सगळ्या नॉनव्हेज रेसिपीजसाठी यूज करू शकता. साधारण 1/2 चमचा. आता हे थोडंसं होतंय तोपर्यंत आपण अंडी कापून घेऊया. अंडी आपण असे मधुमर आपण असे अशा प्रकारे आपण कापणार आहोत अंडी. आता आपली ही अंडी कापून झालेली आहेत. आता हा मसाला झालेला आहे, आपण काय करूया, आता ही कढई बाजूला काढूया आणि त्या अंड्यामध्ये सगळं मसाला भरून घेऊया. आणि हे भरून ना असंच ठेवून देते इकडे साईडला, अशा प्रकारे आपण सगळी अंडी भरून घेतलेली आहे आणि ती अशी व्यवस्थित रचून ठेवायची. तो मसाला आहे तो साईडने, म्हणजे नॉनव्हेज बरेच पदार्थ असतील आणि त्याच्यामध्ये एखादी ही भाजी तुम्ही केली तर खूप छान होईल की भरली अंडी आणि थोडंसं कोथिंबीर टाकायची वरून. आणि पुन्हा आपण इकडे 5 मिनटं फक्त ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे, कारण का अंड्यामध्ये सगळा मसाला गेलेला आहे, तो सगळा त्याला लागला पाहिजे म्हणून एक वाफ येऊन द्यायची आहे. तर झाकण देऊन आपण एक वाफ येऊन देऊया. भरली अंडी झालीत की नाही बघूया. भरली अंडी झालेली आहे. आता आपलं काय नेहमीचं मस्तपैकी सजवून घेऊया ते प्लेटमध्ये. गरमागरम भरली अंडी तयार आहे. आपण भुर्जी करायला घेऊया. तेल गरम करूया, साधारण 1 टेबलस्पून तेल घ्यायचंय. तेल गरम झालं की 1 टीस्पून आलं लसूण क्रश, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, 1 हिरवी मिरची घेतली पण मोठी आहे, यात 1 बारीक चिरलेला कांदा, मीठ चवीप्रमाणे, कांदा थोडासा होऊन द्यायचा आहे,
आता आपण याला थोडीशी हळद घालतोय, एक पाव टीस्पून. जास्त कांदा होऊ नाही द्यायचा आहे. आता ह्यात आपण अंडी घालणार आहोत. आपण इकडे 3 अंडी घेतली आहेत. पुन्हा थोडीशी कोथिंबीर व्यवस्थित. आणि ही एकदम पूर्णपणे अशी ड्राय नाही होऊ द्यायची, थोडीशी ओलसरच ठेवायची आपल्याला. अजून आपण 1-2-3 मिनटं परतणार आहोत. इथपर्यंतच ठेवायची आहे. आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे. त्यावर राहिलेली कोथिंबीर आणि मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. मी तुम्हाला जे सांगितलेलं एक गंमत आहे, तर आपण ह्याचा करतोय समोसा. तर आता आपण समोसे करायला घेऊया. 5 मिनटं वाट बघायची हे आतील सारण थंड होईपर्यंत. आपण इकडे समोसेच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. हीच आपली गंमत आहे. आपल्याला हा असा फोल्ड करायचा आहे, असा फोल्ड करायचा आहे, असा फोल्ड करायचा आहे. तुम्हाला जसा येतो तसा तुम्ही फोल्ड करत जायचं. इथे आपण चण्याचं पीठ घ्या, तुम्ही मैदा घ्या, किंवा मग तुमचं कणिक घेतली तरी चालतं. व्यवस्थित अशा प्रकारे आपण सगळे समोसे जे आहेत हे करून घ्यायचे. तेल आपण तापत ठेवलं होतं, तेल तापलेलं आहे. आता आपण हे समोसे तळून घेऊया. लालसर रंगावर तळायचे आपल्याला. लालसर झालेले आहेत, आपण आता काढून घेऊया. छान असे कुरकुरीत होतात. गरमागरम भुर्जी समोसा तयार आहे. तुमची मुलं एकदम खुश होणार आहेत. अंड्याच्या करीसाठी लागणारं साहित्य बघूया. ही करी तुम्हाला साधारण 4 जण तुम्ही आरामात खाऊ शकता, म्हणजे एक फॅमिली. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला 4 अंडी. इथे हे वाटण वाटून घेतलंय. ह्याच्यामध्ये कांदा, खोबरं, दालचिनी, लवंग, काळा मिरी आणि थोडीशी खसखस आपण भाजून घेतलेलं आहे आणि मग ते आपण वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे घेतलेला मिक्स मसाला 1/2 ते 1 चमचा, हळद 1/2 चमचा, 1 कांदा पुन्हा कापून घेतलेला आहे. आणि हे जे आहे हेच मी भाजून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, की कांदा, खोबरं, दालचिनी, लवंग आणि काळा मिरी आणि खसखस आहे. हिंग 1/2 चमचा, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर तुम्हाला लागेल तशी, तेल फोडणीसाठी आणि पाणी. आता आपण अंड्याची करी म्हणजे एक करी करायला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम काय, तेल गरम करायचं आहे. साधारण 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आपण तेल तापलंय, आपण त्यात हिंग आणि हळद घालूया. 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळदी पावडर. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. एक ह्याचा स्वाद चांगला येतो. आणि जो आपण कांदा घेतलेला एक बारीक चिरून तो घालायचा आहे. आणि व्यवस्थित होऊन द्यायचं आहे. थोडासाच परतायचा आहे कांदा, पूर्णपणे नाही शिजून द्यायचं आहे. आता हा कांदा होतोय तोपर्यंत पुन्हा एकदा मी सांगते की आपण हा मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, दालचिनी, लवंग, काळं मिरी. साधारण मी 1/2 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, 2 इंच दालचिनी आहेत, 4 काळा मिरी आहे आणि 2 लवंग आहेत आणि 1/2 चमचा खसखस. असं घेऊन सगळं मी तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. जास्तही तेल घ्यायचं नाही, 1/2 चमचा तेल घ्यायचं आहे. आणि पूर्ण मसाला खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि तो मग मिक्सरमधनं वाटून घ्यायचा आहे. आता आपण तो याच्यामध्ये घालूया. आणि यात थोडंसं पाणी घालूया. व्यवस्थित मिक्स करून झालं की ह्यात आपण थोडासा आपला मसाला घालणार आहोत. घरात असतो तो मिक्स मसाला, साधारण 1/2 चमचा, आणि मीठ चवीप्रमाणे.
आता आपण याच्यावर झाकण देऊन साधारण एक उकळी येऊन देऊया. उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एकामागोमाग एक अंड फोडून घेऊया. शक्यतो आपण काय करतो, जेव्हा अंड्याचं करी करायचं म्हटलं किंवा अंड्याचं कालवण की आपण काय करतो, अंडी उकडतो आणि ती घालतो. पण अंडी बॉईल करून घालण्यापेक्षा जर तुम्ही अशी फोडून घातली तर त्याची चव वेगळी लागते. कारण काय होतं, आपण अंडी जेव्हा उकडतो नुसतं त्याचा रस्सा आणि अंडी वेगळी लागतात, पण ह्याच्यामध्ये पूर्णपणे त्याचा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो. आता पुन्हा आपण झाकण देऊन एक 5 मिनिटं होऊन देऊया. बघूया आपलं अंड्याचा कलवण एक करी तयार आहे का. मस्तपैकी झालेला आहे. त्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया. गरमागरम अंड्याची करी तयार आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये. नेहमी तेच पुलाव करून आपल्याला कंटाळा येतो, तर म्हटलं काहीतरी तुम्हाला वेगळं दाखवावं. अंड्याचा पुलाव मी तुम्हाला दाखवते आज. इथे आपण घेतले 4 अंडी उकडून उभी कापून घेतलेले आहेत. 1/2 किलो आपण हा जो शिजवलेला भात आहे, त्याच्यानंतर 3 कांदे उभे चिरून, 3 किंवा तुम्ही 4 घेतले तरी चालेल, जशी साईज असेल त्याप्रमाणे आहे. त्याच्यानंतर 1 टोमॅटो उभा चिरून, कोथिंबीर लागेल तेवढी, मीठ चवीप्रमाणे 1 टेबलस्पून हा तुमचा बिर्याणी मसाला किंवा कुठलेला मसालाही चालेल, 1 टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरचीची क्रश केलेलं आहे, 1/2 चमचा तुमची काळमिरी पावडर आहे, 3 पातीचे कांदे घेतलेले आहेत, फक्त त्याच्या पाती घेतलेल्या आहेत, कांदे नाही घेतलेत आपण, आणि 2 ते 3 टेबलस्पून आपण घेणार आहोत तेल. आपण लागेल तेवढं घेऊ, जर आपल्याला वाटलं की कमी आहे तर आपण 1/2 टेबलस्पून वाढवू पण शकतो. तर आता आपण करायला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपलं काय, नेहमीप्रमाणे तेल गरम करायचं आहे आपल्याला. साधारण पुलाव किंवा बिर्याणी काही म्हटलं की आपल्याला कसं होतं की तेल आपल्याला थोडंसं जास्त लागतं, तर आपण 3 ते 4 टेबलस्पून इकडे तेल घेतो आहे. तेल जरासं तापलं की मग आपण काय घालणार आहोत, पहिल्यांदा आलं लसूण हिरवी मिरची जी आपण क्रश करून घेतलेली आहे ती घालायची. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ज्या वेळेला आपण क्रश घालतो तेलामध्ये तर त्या पदार्थाची चव वेगळी असते आणि आलं लसणाची पेस्ट आपण घालतो ती वेगळी असते. त्यामुळे कधीही आपण जर भाजी करणार असोत किंवा कुठच्याही रेसिपीला आलं लसूण क्रश केली तर ती खूप चांगलं होतं. तेल तापलं की आपण ह्याच्यामध्ये घालतो आहे 1 टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरचीचं क्रश घेतलेलं आहे ते घालणार आहोत. त्यानंतर ह्यात थोडीशी करताना नेहमी कोथिंबीर ही नेहमी थोडी घालावी, थोडी वरून ठेवायची. स्प्रिंग ओनियन ही आपण थोडासा अगोदर घालणार आहोत आणि थोडा वरून घालणार आहोत, जेणेकरून त्याचा पण सगळा सुगंध जो काय ॲरोमा आहे तो त्या भाताला लागला गेला पाहिजे. त्याच्यानंतर आपण इकडे कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, किंवा आपण छोटे घेतले तर 4 घेऊ, मीडियम साईजचे 3 घेऊ. उभा चिरायचा आहे कांदा. त्यानंतर 1 टोमॅटो तोही उभा चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मीठ चवीप्रमाणे 1 टेबलस्पून आपला बिर्याणी मसाला, नाही तर कुठलेला मसाला. तुम्हाला मी सांगितलं की बिर्याणी मसाला आपण कसा करायचा, आपण दालचिनी, काळं, मिरी, नंतर लवंग, तमालपत्र घेतलं, ह्याच्यामध्ये धणे, जिरे, हे सगळं आपण कुठे जाडसर मिक्सरला फक्त फिरवायचं आहे आणि तो आपण वापरायचा आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमचा आपण घालतो आहे काळमिरी पावडर आणि हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो थोडासा तुमचा कोमला गेला पाहिजे, थोडंसं शिजलं पाहिजे, कारण आपण हा पुलाव करतो आहे. हा तुम्ही अजून एका वेगळ्या पद्धतीने करू शकतात, म्हणजे आपण तेल गरम केल्यावर हे सगळं घातल्यावरती ह्याच्यामध्ये आपण तुम्ही धुतलेला तांदूळही घालू शकता आणि मग जेवढं तांदूळ असेल त्याचं डबल पाणी घेऊन तुम्ही तो पुलाव डिरेक्टली पण शिजवू शकता, किंवा हा पण असा पण करू शकता. आपला हा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित कोमला गेलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये आपण राईस घालूया. आता हे व्यवस्थित तुमचा भात झाला की मग आपण त्याच्यावर करायचं आहे अंडी जी आपण घेतलेली आहे ती घालायची, उभी चिरायची. स्प्रिंग ऑनियन घालायचं आहे, पातीच्या कांद्याची फक्त 5 घेतलेली आहे आपण, आणि कोथिंबीर, आणि हे व्यवस्थित
मिक्स करायचे. एक 5 मिनिटं थोडीशी वाफ येऊन द्यायची आहे. झाकण द्यायचे आणि एक 5 मिनिटं फक्त वाट बघायची आहे. आता आपण बघूया की आपला अंड्याचा पुलाव आहे तो तयार आहे का. गरमागरम अंड्याचा पुलाव तयार आहे.